हॅलो, नमस्कार. मी माधुरी, तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आहे. तर आज आम्ही आलेलो आहोत हिंजेवाडी येथील ग्रँड हाय स्ट्रीट या मॉलमध्ये. तर आमचं येण्याचं कारण म्हणजे मायराला पाहिजे होते पपी. आता पपी, तुम्ही म्हणाल की या ठिकाणी पपी कसं मिळेल, बरोबर आहे. तर पपी म्हणजे तिला पाहिजे होता एक हॅमलीसचा छोटासा टॉय पपी जो की मूव्ह करतो. त्यासाठी आम्ही खूप सारे शॉप फिरलो होतो, खूप सारे मी चौकशी देखील केली होती. काही काही हॅमलीसचे शॉप्स होते ज्यांचा मी गुगलवरून नंबर काढून त्यांना कॉल करून मी स्पेशली त्या पपीबद्दल विचारत होते, पण आम्हाला ते कुठे अवेलेबल मिळालाच नाही. भेटले भरपूर सारे पपीज, पण जो आम्हाला हवा होता, जो मायराला स्पेशली हवा होता, तो आम्हाला मिळाला नाही. तर त्यासाठी आम्ही आज आलेलो आहोत हाय स्ट्रीट या मॉलमध्ये. त्या ठिकाणी एक हॅमलीसचं प्रॉपर शॉप आहे. तर इथे आम्ही हॅमलीसच्या शॉपमध्ये आलेलो. खूप सारे वेगवेगळ्या टाईप्सचे इथे टॉईज होते, म्हणजे अक्षरशः तिला नाही तर मोठ्यांना देखील एकदम रिझवून टाकणारे असे टॉईज इथे पाहायला मिळतील. सॉफ्ट टॉईज होते, काही हार्ड टॉईज होते, काही प्ले टॉईज होते, आणि इवन मुलांसाठी मुलींसाठी असे वेगवेगळ्या सेक्शनमध्ये काही टॉईज होते. तर आम्ही बघणार होतो खरं तर टॉय पपी, पण आमचं लक्ष या सगळ्या वेगवेगळ्या पपीजकडे गेलेलं आणि सगळ्या सॉफ्ट टॉईजकडे गेलेलं होतं. तर आम्ही थोड्या वेळ तिथे वेळ स्पेंड केला. तर तुम्ही देखील या ठिकाणी अगर जाल तर त्या ठिकाणी तुम्ही वेळ काढून जाल असं मला वाटतं, कारण त्या ठिकाणी इतकं सारं बघण्यासारखं आहे मुलांसाठी देखील आणि मोठ्यांसाठी देखील. आणि हॅमलीज ब्रँडचे जे टॉईज असतात ते खरंच खूप छान असतात, थोडेसे कॉस्टली जातात पण छान असतात. तर इथे आम्हाला हे एक पपी भेटलं होतं, पण हे पपी आम्हाला नव्हतं पाहिजे म्हणून मग मायरानी थोडा हट्ट केला की आम्हाला दुसरं पपी हवं आहे, तर आपण तोपर्यंत खेळूया आणि जर का असेल इथे तर बघूया. तर आम्ही इथे केलेला होता थोडंफार एन्जॉय. काही काही टॉईज इथे डिस्प्लेसाठी ठेवले गेलेले होते, तर त्या टॉईजसाठी लहान मुलं इथे खेळत होती. तर हा मॉल तुम्हाला हिंजेवाडी एरियामध्ये पाहायला मिळेल. खूप छान असा मॉल आहे. तुम्ही या ठिकाणी जाऊन तुमचा दिवस तुम्हाला जर का चांगला घालवायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी जाऊन या मॉलला नक्कीच व्हिजिट करा. तर हे छोटे छोटे टॉईज या ठिकाणी पाहायला मिळालेली हे हॅमलीजमध्ये आम्हाला खूप साऱ्या व्हरायटीचे टॉईज पाहायला मिळाले, जे की अक्षरशः माझ्या लहानपणी मी कधीच बघितलेले नसतील असे हे टॉईज होते. तुमच्या आणि माझ्या लहानपणामध्ये असे टॉईज मी कधीच बघितलेले नसतील आणि मला वाटतं मे बी तुम्ही पण पाहिलेले नसतील, एवढे सारी व्हरायटीज इथे पाहायला मिळाली. आणि यानंतर आम्ही पूर्ण मॉलची एक टूर करायचा असा विचार केलेला. मॉलमध्ये काय काय आहे, कुठले कुठले शॉप्स आहेत हे आम्हाला पाहायचे होते, थोडीफार आम्हाला शॉपिंग देखील करायची होती. तर तुम्ही जरी या मॉलला व्हिजिट द्याल तर तुम्ही शॉपिंगच्या हिशोबानेच या ठिकाणी या, कारण वेळ घालवण्यासाठी तसंच शॉपिंगसाठी देखील बरंच काही या मॉलमध्ये आहे. तर इथे मला बघायला भेटली एक मोठीशी स्लाईड जी लहान मुलांसाठी खूप जास्त अट्रॅक्टिव्ह होती. या मॉलमध्ये आल्यावर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील, अनुभवायला मिळतील आणि तुम्ही एन्जॉय देखील कराल. तर मायरानी त्या स्लाईडवर 2-3 वेळेस जाऊन आलेली होती आणि तिला खूप जास्त छान फील होत होतं, कारण ती स्लाईड खूप जास्त मोठी होती, वरतून खालीपर्यंत अशी स्लाईड होती ती. तर याच मॉलमध्ये तुम्हाला जुडिओचा ब्रँड देखील पाहायला मिळेल. जुडिओमध्ये देखील तुम्ही जाऊन शॉपिंग करू शकाल आणि वेगवेगळ्या टाईपचे इथे शॉप्स आहेत, वेगवेगळ्या ब्रँडचे शॉप्स आहेत, वेगवेगळ्या पर्सेसचे तुम्हाला शॉप पाहायला मिळतील, तसेच कॉस्मेटिकचे शॉप्स पाहायला.
ती जी मोठी स्लाईड होती त्यामध्ये मायरानी छानपैकी खूप जास्त एन्जॉय केलेला होता. त्या स्लाईडमधून ती जात होती खालून, परत ती स्टेअर्सनी परत वरती यायची, परत त्या स्लाईडनी खाली जायची, परत तिथून वरती यायची, असं खूप वेळा तिने केलं आणि तिने मनसोक्त तिथे खूप छान असा आनंद घेतला. तुम्हाला देखील जायचं असेल तर तुम्ही देखील इथे मुलांना घेऊन, स्पेशली मुलांना घेऊन जाऊ शकता. तर हे होतं हे मॉलमधलं एक स्पेशल असं अट्रॅक्शन. त्यानंतर आम्ही आलेलो आहोत वरच्या फ्लोअरला जिथे होतं. आम्हाला खूप जास्त भूक लागली होती म्हणून आम्ही इथे खाण्यासाठी आलेलो होतो. तर इथे आम्ही घेतलं होतं मॅकडीचं बर्गर आणि फ्रेंच फ्राईज, जे की मायराला खूप जास्त आवडतात. तर मायरा इथे थोडीफार रुसून बसली होती कारण तिला हॅमलीजचं पपी मिळालेलं नव्हतं. मग आम्ही विचार केलेला की नेक्स्ट टाईम आम्ही येऊ, आणि स्पेशली तिथे हॅमलीजच्या शॉपमध्ये आम्ही सांगून ठेवलेलं होतं की आम्हाला हे वालं पप्पी तुम्ही उपलब्ध करून द्या. तर इथे आम्ही आलेलो आहोत छानपैकी खाण्याचा आस्वाद घेण्यासाठी, आणि आम्ही इथे मागवलेलं आहे बर्गर आणि फ्रेंच फ्राईज. या मॉलमध्ये तुम्हाला मुलांसाठी खूप साऱ्या गोष्टी पाहायला भेटतील आणि मुलांच्या एन्जॉयमेंटसाठी खूप साऱ्या गोष्टी करायला देखील मिळतील. त्यामधलं हे एक अट्रॅक्शन होतं, जे की असे टॉईज होते इथे, टॉईज म्हणण्यापेक्षा पण असे गाडी होते इथे, वेगवेगळ्या ॲनिमल्सचे गाड्या होत्या ज्यावर आपण बसून, आपण त्यांना पे करून 5 ते 10 मिनिटासाठी टाईम लावून आपण त्यावर राईड करू शकतो. तर हे देखील मुलांसाठी खूप छान होतं. असा हा होता माझा हिंजेवाडीतला छानपैकी मॉल टूर स्पेशली हॅमलीजसाठी. कसा वाटला हा व्लॉग नक्की मला कमेंटमध्ये सांगा, आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नवीन अशाच एका व्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांनाच बाय बाय.